सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी आता दोघांना अटक करण्यात आलेली आहे. गुजरातच्या भुजमधून दोघांना अटक करण्यात आल्याचं सुद्धा कळत आहे. सलमानच्या घरावर गोळीबार केल्याची या आरोपींनी कबुली सुद्धा दिलेली आहे आणि दोन्ही आरोपींना आज मुंबईमध्ये आणणार असल्याचं सुद्धा कळत आहे. सलमान खानच्या घरी जो गोळीबार झाला होता या घटनेसंदर्भातली एक सगळ्यात मोठी अपडेट हाती येते ते म्हणजे सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आता दोघांना अटक करण्यात आलेली आहे आणि सध्या साम टीव्हीवर याची एक्सक्लुझिव्ह झलक सुद्धा आपण पाहतोय. गुजरातच्या भुजमधून या दोघांना अटक केल्याचं सुद्धा कळत आहे आणि सलमानच्या घरावर गोळीबार केल्याची या आरोपींनी कबुली सुद्धा दिलेली आहे. आता या आरोपींना आजच मुंबईत आणण्यात येणार आहे. आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी अपडेट. सलमान खानच्या घरावर जो गोळीबार झाला होता त्या संदर्भामध्ये आता एक मोठी अपडेट आहे. ते म्हणजे गुजरातच्या भुजमधून या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सलमानच्या घरावर यांनी गोळीबार केल्याची कबुली सुद्धा दिलेली आहे आणि आजच या आरोपींना मुंबईत सुद्धा आणण्यात येईल. अधिकचे अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी जयश्री मोरे यांच्याकडनं. जयश्री, आपण पाहतोय की आता सलमान खानवर ज्यांनी गोळीबार केलेला आहे त्या दोघांना अटक करण्यात आली आणि त्यांनी कबुली सुद्धा दिलेली आहे. आज मुंबईत सुद्धा त्यांना आणण्यात येईल. काय अधिकचे अपडेट आहे? पाहतो की सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या जे दोन आरोपी होते तिथे त्यांना आता गुजरातमधून अटक करण्यात आलेली आहे आणि आता त्यांना 48 तासांमध्ये ह्या आरोपींना शोधण्यामध्ये यश आलेलं आहे. त्यांना आता मुंबईत आणण्यात येणार आहे आणि संपूर्ण जो तपास आहे ते पोलीस आता या संदर्भात करणार आहे. आरोपींना गुजरातमधून मधील भुजमधून अटक केल्याबाबत मुंबई गुन्हे शाखेने पुष्टी दिलेली आहे. आरोपींची चौकशी करण्याकरता त्यांना आज मुंबईत आणण्यात येणार आहे. गोळीबार केल्याची आरोपीची जी आहे कबुली आता ते पोलीस करून घेणार आहे आज. नक्कीच, धन्यवाद धनश्री. जयश्री, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल. तर सलमान खानच्या घरी या दोघांनी गोळीबार केला होता आणि त्यांनी आता कबुली सुद्धा दिलेली. त्यांना गुजरातच्या भुजमधून अटक केलेली आणि आज या दोन्ही आरोपींना मुंबईत सुद्धा आणण्यात येईल.